नमस्कार, मैं अभिषेक दुबे, महाराष्ट्र TV24 में आप सभी का स्वागत है। इसी बीच नागपुर से बड़ी खबर सामने आ रही है। राहुल गांधी पर विवादित टिप्पणी देने वाले शिवसेना और भाजपा नेताओं का निषेध करते हुए नागपुर में कांग्रेस सड़क पर उतर गई है। गुरुवार को कांग्रेस नेता विशाल मुत्तेवार और विकास ठाकरे के नेतृत्व में पार्टी कार्यकर्ताओं ने जोरदार आंदोलन कर विवादित वक्तव्य देने वाले नेताओं पर कार्रवाई करने की मांग की। कांग्रेस नेता राहुल गांधी द्वारा आरक्षण पर दिए गए वक्तव्य के खिलाफ बयानबाजी का सिलसिला लगातार जारी है। पहले भाजपा नेता रवनीत बट्टू ने विवादित बयान दिया, उसके बाद शिवसेना विधायक संजय गायकवाड़ और अब भाजपा सांसद डॉक्टर अनिल बोंडे के बयान से नया बखेड़ा खड़ा हो गया है। एक दालन उघडे आहे ते न करता एकदम खोटा नॅरेटिव्ह ठरवून तुम्ही त्यांना बदनाम करण्याचं आणि या देशामधलं वातावरण गढूळ करण्याचा तुम्ही प्रयत्न करून राहिलेले आहेत। आतंकवादाला तुम्ही चालना देऊन राहिलेले आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज हे सांगण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहोत की राहुल गांधी एकटे नाही, त्यांच्या मागे या देशामधली बहुसंख्य जनता आहे, काँग्रेस आहे, या देशामधले सगळे विरोधी पक्षाचे लोक आहेत, इंडियाचे लोक आहेत आणि असे यांचे प्रकार आम्ही चालू देणार नाही हे सांगण्यासाठी आज हे निदर्शन। अब कांग्रेस सड़क पर उतरकर इन नेताओं पर कार्रवाई की मांग कर रही है। नागपुर के वैरायटी चौक पर कांग्रेस ने जोरदार नारेबाजी करते हुए आंदोलन किया। कार्यकर्ताओं ने बर्डी पुलिस स्टेशन का घेराव किया और नारेबाजी करते रहे। इतना ही नहीं, कुछ कांग्रेस कार्यकर्ताओं तो बीच सड़क पर लेट गए और रास्ता रोकने की भी कोशिश की। इसके बाद कांग्रेस नेताओं ने पुलिस थाना में जमकर दोनों नेताओं के खिलाफ कार्रवाई करने की मांग की। महाराष्ट्र TV24 के लिए शांतनु अग्रवाल की रिपोर्ट। एकतर यांची अवघात एखाद्या सामान्य माणसाची जीव कपण्याची आणि चटके देण्याची नाही, यांनी आपल्या अवघातीत पाहावं। दुसरं हे जे बोलून झाले याच्यामध्ये भाजपाचं काय मेंटॅलिटी आहे, भारतीय जनता पार्टीचा असली चेहरा समोर आलेला आहे। जर अशा वक्तव्यांवर वारंवार रोक नसेल होत तर याच्या मागे अमित शाह नरेंद्र मोदी यांचा हात आहे आणि हेच लोक या लोकांच्या हाताने राहुलजींच्या विरोधात असं वक्तव्य करायला लावत आहे आणि या देशात दंगे भडकवण्याचं काम निवडणुकीच्या तोंडावर हे करत आहे। आणि मला वाटतं की जर यावेळच्यामध्ये हे नाही तर यांनी या लोकांना पक्षातून बडतर्फ करायला पाहिजे, यांच्या गुन्हे दाखल करायला पाहिजे, यांच्या वतीनं माफी मागितली पाहिजे, काहीतरी कारवाई करून दाखवा, नाहीतरी या देशातली जनता नरेंद्र मोदी अमित शहा सर्व भाजपाला जबाबदार समजेल की त्यांच्यामुळेच हे वक्तव्य होत आहे। येणाऱ्या 4 दिवसाच्या आतमध्ये यांनी ही माफी मागितली पाहिजे, अन्यथा हे आंदोलन अजून उग्र करण्यात येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदूर, गांधीनगर, अहमदाबाद अशा एकूण 8 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात। त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली, तर पुणे ते हुबळी अशी दुसरी, तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत। यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे। या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे।